Hello students, good evening. Let's start our today's lecture of the physics. Okay, so last time apan specific heat chi concept bagat hoto ani specific heat chi related kahi important apan notes last lecture la apan bagitlele hote. Ata yachya nantar specific heat of gas chi thodi shi concept apan baghuya. स्पेसिफिक हीट ऑफ दी गॅस. ओके, आता एखादा गॅस आपण हीट केला तर काय होतं, त्याचं टेम्परेचर, म्हणजे त्याचं हीट केला त्याचं टेम्परेचर वाढवलं तर काय होतं, त्याचं प्रेशर पण चेंज होतं आणि त्याचबरोबर काय होणार आहे, व्हॉल्यूम देखील चेंज होणार आहे. म्हणजे गॅसेसच्या बाबतीत काय केल्या, हीटिंग केल्यावर काय होतं, देर इज कन्सिडरेबल चेंज इन प्रेशर ऍज वेल ऍज व्हॉल्यूम. सॉलिडच्या बाबतीत काय होतं बघा, टेम्परेचर जर वाढवलं तर जनरली व्हॉल्यूम जे आहे, व्हॉल्यूम आणि प्रेशर, व्हॉल्यूमचं एक्सपान्शन जास्त होत नाही, कन्सिडरेबल चेंज इन व्हॉल्यूम होत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे व्हॉल्यूम जवळपास काय असतं, कॉन्स्टंट असतं. म्हणजे सॉलिड किंवा लिक्विडला हिटिंग केल्यानंतर देर इज ओनली निग्लिजिबल चेंज इन व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम होतं परंतु ते निग्लिजिबल असतं सॉलिड्स किंवा लिक्विड्समध्ये. परंतु गॅसेसमध्ये काय होतं, चेंज इन व्हॉल्यूम आणि चेंज इन प्रेशर जे आहे ते काय होतं, मोठ्या प्रमाणावर होतं. त्याच्यामुळे गॅसची स्पेसिफिक हीट आपल्याला जर मेजर करायची असेल तर एक तर प्रेशर तरी कॉन्स्टंट ठेवावं लागतं किंवा व्हॉल्यूम तरी कॉन्स्टंट ठेवावं लागतं आणि मग स्पेसिफिक हीट आपल्याला डिटरमाइन करावं लागते. हे बघा, पुन्हा एकदा मी सांगतोय, गॅसचं हिटिंग केल्यानंतर टेम्परेचर वाढवल्यानंतर काय होतं, देर इज कन्सिडरेबल चेंज इन प्रेशर ऍज वेल ऍज व्हॉल्यूम. व्हॉल्यूम देखील मोठ्या प्रमाणावर चेंज होतं, प्रेशर देखील मोठ्या प्रमाणावर चेंज होतं. त्याच्यामुळे गॅसची स्पेसिफिक हीट जर मेजर करायची असेल तर आयदर प्रेशर कॉन्स्टंट ठेवावं लागतं किंवा व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवावं लागतं. ओके, आता प्रेशर कॉन्स्टंट ठेवून जी स्पेसिफिक हीट आपण मेजर करणार आहे त्याला काय म्हणायचं, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून आपण जर स्पेसिफिक हीट मेजर केली तर त्याला काय म्हणायचं, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असं म्हणायचं. लक्षात येते का? बघा, पुन्हा एकदा मी इथं लिहितोय, बघा व्यवस्थित लक्ष द्या. When a gas is heated, there is considerable change in volume and pressure. Asa solid kiwa liquid cha baktit hot nahi, फक्त गॅसेसच्या बाबतीतच असं होतंय, लक्षात घ्या. देअरफोर टू मेजर स्पेसिफिक हीट. ओके, स्पेसिफिक हीट मेजर करायचं म्हणजे काय, सर्टन अमाऊंट ऑफ हीट द्यायची आणि किती चेंज इन टेम्परेचर होत आहे मेजर करायचं. ओके, आणि त्याच्यानंतर स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला वापरून स्पेसिफिक हीट मेजर करायचे. ओके, सो टू मेजर स्पेसिफिक हीट आयदर प्रेशर ऑर व्हॉल्यूम इज केप्ट कॉन्स्टंट. म्हणजे एकदा प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं आणि स्पेसिफिक हीट मेजर करायची, त्याच्यानंतर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचं आणि स्पेसिफिक हीट मेजर करायची. सो देअरफोर फॉर द गॅसेस देर आर टू टाइप्स ऑफ स्पेसिफिक हीट. ओके, सो देअरफोर फॉर गॅसेस साठी काय होणार आहे, There are two specific heats. म्हणजे लक्षात घ्या, सॉलिड आणि लिक्विडला एकच स्पेसिफिक हीट असते तर गॅसेसला मात्र काय असतात, टू स्पेसिफिक हीट असतात, दोन स्पेसिफिक हीट असतात, लक्षात घ्या. ओके, तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके, आता स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम कसं मेजर करायचं बघा, तर अशा प्रकारे आपल्याला एक सिलेंडर घ्यावा लागेल. सो दिस इज द सिलेंडर आणि त्याचा जो पिस्टन आहे त्याच्यामध्ये, या सिलेंडरमध्ये काय असणार आहे, हा पिस्टन असणार आहे.
हा पिस्टन काय करायचा, कम्प्लिटली फिक्स करायचा, वेल्ड करायचा. ओके, सो दिस पिस्टन इज नॉट मुव्हेबल. आणि आतमध्ये इथं काय असणार आहे, ज्या गॅसची आपल्याला स्पेसिफिक हीट मेजर करायची आहे तो गॅस आतमध्ये भरायचा आहे. सो दिस इज द गॅस. आता पिस्टन मुव्हेबल नाहीये, त्याच्यामुळे या गॅसचं व्हॉल्यूम काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. बरोबर आहे ना? पिस्टन इज नॉट मुव्हेबल ॲट ऑल अँड देअरफोर व्हॉल्यूम ऑफ गॅस विल रिमेन कॉन्स्टंट. ठीक आहे, आता काय करायचं, याला हीट सप्लाय करायची. ओके, किती हीट सप्लाय करूया, डेल्टा क्यू. आता हीट सप्लाय केल्यानंतर इथं थर्मोमीटर आपण लावलेला असणार आहे आणि या थर्मोमीटरच्या साहाय्याने काय करायचं, चेंज इन टेम्परेचर आपल्याला मेजर करायचं आहे, डेल्टा टी. म्हणजे सर्टन अमाऊंट ऑफ हीट सप्लाय केल्यानंतर काहीतरी चेंज इन टेम्परेचर होणार आहे. ठीक आहे, आणि मग स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम त्याला काय म्हणणार आपण, सीव्ही असं म्हणणार. सीव्ही कसं कॅल्क्युलेट करणार आहे, डेल्टा क्यू डिवायडेड बाय एम डेल्टा टी. तर याला म्हणायचं स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. लक्षात आलं का बघा, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम कसं डिसाइड करायचं, त्या ठिकाणी गॅसचं व्हॉल्यूम जे आहे ते तुम्हाला कम्प्लिटली कॉन्स्टंट ठेवावं लागेल. आता व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवल्यानंतर काय होतं, प्रेशर मात्र वाढत जाणार आहे, कारण जसे आपण हीट गॅसला देत जाणार तसं त्याचं टेम्परेचर वाढत जाणार, आणि टेम्परेचर वाढत जाईल तसं काय होतं, प्रेशर इथं वाढत जातं. परंतु हा पिस्टन जो आहे तो मुव्हेबल नसल्यामुळं प्रेशर मात्र काय राहणार आहे, इथं कंटिन्युअसली, सॉरी व्हॉल्यूम मात्र कंटिन्युअसली काय राहणार आहे, इथं कॉन्स्टंटच राहणार आहे. व्हॉल्यूम ऑफ गॅस चेंज होणारच नाही, कारण पिस्टन मूव्ह झालं. कारण लक्षात घ्या, गॅसचं व्हॉल्यूम म्हणजे काय असतं, ज्या कंटेनरमध्ये तो गॅस ठेवला आहे त्या कंटेनरचं व्हॉल्यूम म्हणजे गॅसचं व्हॉल्यूम. ओके, तर हे एवढंच गॅसचं व्हॉल्यूम असणार आहे, इथं व्हॉल्यूम अजिबात चेंज होणार नाही. व्हॉल्यूम फिक्स्ड ठेवलंय आपण आणि सर्टन अमाऊंट ऑफ हीट सप्लाय केली. हीट सप्लाय केल्यानंतर ऑटोमॅटिकली राईज इन टेम्परेचर असणार आहे तिथं. तर डेल्टा क्यू डिवायडेड बाय एम डेल्टा टी या पद्धतीनं काय मिळणार आहे आपल्याला, इथं एक स्पेसिफिक हीट मिळणार आहे. ओके, आणि या पद्धतीनं काय होणार आहे, आपल्याला स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम मिळणार आहे. प्रेशर कॉन्स्टंट राहणार नाही, प्रेशर वाढत जाणार ना, प्रेशर जे आहे ते वाढत जाणार आहे. म्हणजे व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट ठेवला, कारण हे बघा, तुम्हाला आयडियल गॅस इक्वेशन माहित आहे, पीव्ही इज इक्वल टू एन आर टी, व्हॉल्यूम कॉन्स्टंट, एन कॉन्स्टंट आणि आर कॉन्स्टंट. तर टेम्परेचर वाढवलं की ऑटोमॅटिकली काय होतं, प्रेशर वाढणार आहे. इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहणार आहे, एन आर इज कॉन्स्टंट, त्याच्यामुळे टेम्परेचर वाढलं की काय होतं, इथं प्रेशर वाढतं. ओके, ते कॉन्स्टंट राहणार नाही. म्हणजे ज्यावेळी आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवतोय ना, त्यावेळी काय होतं, प्रेशर वाढतं. ओके, तर दिस इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर याची डेफिनेशन देखील या पद्धतीने लक्षात येईल, लिहिता येईल आपल्याला. ओके, सो अमाऊंट ऑफ हीट, ओके, अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ गॅस थ्रू 1 degree Celsius, ओके, युनिट मास ऑफ गॅस थ्रू 1 degree Celsius ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके, म्हणजे युनिट मास ऑफ गॅसचं टेम्परेचर 1 degree Celsius न वाढवण्यासाठी, ओके, जी काही हीट लागणार आहे त्याला काय म्हणायचं, स्पेसिफिक हीट लागणार आहे, स्पेसिफिक हीट म्हणायचं. आणि तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवल्यामुळे स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम येणार आहे, सीव्ही. ठीक आहे, त्याच्यानंतर आता नेक्स्ट, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. ओके, म्हणजे फॉर्म्युला तोच झालेला आहे, फॉर्म्युला काय चेंज झालेला नाही, डेल्टा क्यू डिवायडेड बाय एम डेल्टा टी हाच फॉर्म्युला आहे, फक्त सीव्ही, सी ऐवजी फक्त सीव्ही लिहिलेला आहे, एवढंच इथं डिफरन्स आहे. ओके, नेक्स्ट, मग स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर कसं मेजर करणार बघा. सो दिस इज द सेकंड टाइप ऑफ स्पेसिफिक हीट ऑफ द गॅस, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर, कॉन्स्टंट प्रेशर, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे, आता इथं काय करणार लक्षात घ्या, वन्स अगेन देर इज अ सिलेंडर, सिलेंडर अँड हिअर देर इज अ पिस्टन, आणि याच्यावर आपण काय करणार आहे, एक सर्टन वेट ठेवणार आहे. ठीक आहे, आणि आतमध्ये काय असणार आहे, गॅस असणार आहे, गॅस. आता हा जो पिस्टन आहे तो मुव्हेबल आहे, इट कॅन मूव्ह अप अँड डाऊन, हा फिक्स्ड नाहीये. ओके, आणि गॅसचं इथं काय होणार आहे, प्रेशर कॉन्स्टंट राहणार आहे, कारण इथं प्रेशर म्हणजे काय असणार आहे, प्रेशर म्हणजे फोर्स डिवायडेड बाय एरिया ना. आता गॅसवर किती फोर्स ऍक्ट होणार, इथं जेवढं वेट आहे ना तेवढा फोर्स ऍक्ट होणार, वेट डिवायडेड बाय या पिस्टनचा एरिया जो काय असेल तो, वेट डिवायडेड बाय एरिया, एवढं कंटिन्युअसली गॅसवर प्रेशर ऍक्ट होणार आहे. ठीक आहे, आणि लक्षात घ्या, आता इथं आपण
हीट सप्लाय केली, डेल्टा क्यू एवढी हीट सप्लाय केली, तर काय होणार बघा, डेल्टा क्यू एवढी हीट सप्लाय केल्यानंतर इथं राईज इन टेम्परेचर होणार. टेम्परेचर राईज झालं की गॅसचं प्रेशर वाढण्याचा प्रयत्न होणार आहे, परंतु प्रेशर वाढलं की लगेच काय होणार आहे, हा पिस्टन जो आहे तो वर सरकणार. पिस्टन वर सरकला की ऑटोमॅटिकली काय होणार आहे, तेवढंच प्रेशर इथं राहणार आहे. म्हणजे पिस्टन आपण मुव्हेबल ठेवला तर काय होणार, व्हॉल्यूम चेंज होणार आहे, परंतु प्रेशर मात्र काय राहणार आहे तेवढंच राहणार आहे. कारण आता गॅसवर ऍक्ट होणार प्रेशर म्हणजे काय असणार, डब्ल्यू बाय ए ना. इथं डब्ल्यू पण चेंज होणार नाही, किंवा या पिस्टनचा हा जो पिस्टन आहे त्याचा एरिया पण चेंज होणार नाहीये. सो प्रेशर इज इक्वल टू डब्ल्यू बाय ए, हे कंटिन्युअसली सेमच राहणार आहे, प्रेशर कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे आता या ठिकाणी काय करायचं, पिस्टन मुव्हेबल ठेवायचा, सर्टन अमाऊंट ऑफ हीट सप्लाय करायची, त्याच्यानंतर इथं राईज इन टेम्परेचर डेल्टा टी मेजर करायचं, आणि मग स्पेसिफिक हीट सीपी इज गिवन बाय फॉर्म्युला डेल्टा क्यू डिवायडेड बाय एम डेल्टा टी. सेम फॉर्म्युला, फॉर्म्युला मध्ये काही चेंज नाही, फक्त कंडिशन मेजर करायची कंडिशन चेंज केलेली आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर आहे. ओके, सो याची डेफिनेशन बघा, ही डेफिनेशन लिहितो, म्हणजे पाठीमागची डेफिनेशन देखील या पद्धतीनेच तयार होईल. अमाऊंट ऑफ हीट required to raise, amount of heat required to raise temperature of unit mass of gas through 1 degree Celsius. पुढे फक्त काय लिहावं लागेल, ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. ओके, तर या पद्धतीने ही डेफिनेशन आहे. अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ गॅस थ्रू 1 degree Celsius ऍट कॉन्स्टंट प्रेशर. हा कॉन्स्टंट प्रेशर ऐवजी कॉन्स्टंट व्हॉल्यूम वर टाकला तर काय होणार आहे, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम होणार आहे. फॉर्म्युला तोच, डेल्टा क्यू डिवायडेड बाय एम डेल्टा टी. ओके, आता म्हणजे लक्षात आलं का बघा, म्हणजे गॅससाठी काय येणार आहे, एकतर म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट ठेवतो किंवा व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवतो, आणि आपण स्पेसिफिक हीट मेजर करतो. ओके, व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून स्पेसिफिक हीट मेजर केली तर काय म्हणायचं, त्याला स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणायचं. आणि प्रेशर कॉन्स्टंट ठेवून जर स्पेसिफिक हीट मेजर केली तर त्याला काय म्हणायचं, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर असं म्हणायचं. ठीक आहे, आता सॉलिडला जी स्पेसिफिक हीट असते ती कुठली असते, समजा सांगायचं झालं तर सीपी असते का सीव्ही असते. सॉलिडची जी स्पेसिफिक हीट असणार आहे ती सीपीची असणार का सीव्हीची असणार आहे, जर सांगायचं झालं तर सॉलिडचं काय सांगता येईल बघा. आपण सॉलिडच्या स्पेसिफिक हीटला फॉर्म्युला काय लिहिलाय, जस्ट सी इज इक्वल टू डेल्टा क्यू बाय डिवायडेड बाय एम डेल्टा टी फॉर्म्युला लिहिलाय. ती जी सी असणार ती ऍक्च्युअली सीपी असणार का सीव्ही असणार आहे, ती सीव्ही असणार आहे. कारण सॉलिडचं व्हॉल्यूमच चेंज होत नाही हीट केल्यानंतर, म्हणजे तिथं हीट सप्लाय केली आहे, व्हॉल्यूम काय चेंज झालेलं नाहीये, आणि तिथं राईज इन टेम्परेचर आपण मेजर केलंय. सो स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड अँड लिक्विड म्हणजेच ती स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम सगळ्यांनाच असते, सॉलिड लिक्विड गॅसेस तिघांनाही स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असते, परंतु स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर ही फक्त कुणाला असते, गॅसेसला असते. ठीक आहे, आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सीपी आणि सीव्ही मध्ये लार्जर कोण असणार आहे. सीपी आणि सीव्ही गॅसचे जे दोन स्पेसिफिक हीट आहेत सीपी अँड सीव्ही, याच्यामध्ये लार्जर कोण असणार आहे, तर लक्षात घ्या, सीपी इज ऑलवेज ग्रेटर दॅन काय असणार आहे, सीव्ही असणार आहे. सीपी इज ऑलवेज ग्रेटर दॅन सीव्ही. आता याचं रिझन काय लक्षात घ्या, प्रेशर ज्यावेळी कॉन्स्टंट करतोय ना, प्रेशर ज्यावेळी आपण कॉन्स्टंट ठेवतोय त्यावेळी दिलेली जी हीट आहे, ओके, आता हे सीपी जास्त असतं का सीव्ही जास्त असतं हे दोन गोष्टीवरून आपण डिसाइड करू शकतो. एक तर डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर, हा फॉर्म्युलाच आहे, माहिती आहे ना,
याला मेयर्स रिलेशन असं म्हटलं जातं. सीपी सीव्ही मध्ये आरचा डिफरन्स असतो आणि सीपी हे सीव्ही पेक्षा एक्झॅक्टली आरनं जास्त असतं. ही एक मेथड आहे, एक आहे फॉर्म्युलाच आहे. दुसरी मेथड लक्षात घ्या, सीपीज जास्त का असतं, सीव्ही जास्त का नसतं, याचं रिझन बघा. प्रेशर ज्यावेळी कॉन्स्टंट असतं त्यावेळी गॅसचं एक्सपान्शन होणार आहे. इथं प्रेशर कॉन्स्टंट म्हणजे व्हॉल्यूम व्हेरिंग असणार. व्हॉल्यूम व्हेरिंग म्हणजे काय होणार, ही सप्लाय केलेली जी हीट आहे ती सप्लाय केलेली हीट जी आहे ती इथं वर्कडन साठी वापरणार प्लस चेंज इन टेम्परेचर साठी, दोन गोष्टीसाठी वापरली जाणार आहे. मी काय सांगतोय लक्षात येते का? बघा इकडे लक्ष द्या. कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस मध्ये काय होतं, दिली गेलेली हीट म्हणजे काय असणार आहे, वर्कडन प्लस, म्हणजे वर्कडन साठी वापरणार प्लस चेंज इन टेम्परेचर साठी वापरले जाणार, दोन्हीसाठी. कारण तिथं चेंज इन टेम्परेचर होत आहे म्हणजे त्याच्यासाठी तर हीट लागणारच आहे, प्लस तो पिस्टन डिस्प्लेस व्हा लागलाय. डिस्प्लेस व्हा लागलाय म्हणजे ते गॅसनं त्याच्यावर काहीतरी फोर्स एक्झर्ट केला पाहिजे आणि तो डिस्प्लेसमेंट होतोय म्हणजे काय होणार, फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट म्हणजे वर्कडन पण येणार आहे. म्हणजे दिली गेलेली हीट जी आहे ती वर्कडन प्लस चेंज इन टेम्परेचर साठी वापरली जाते. आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसमध्ये, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसमध्ये काय केलंय, आपण पिस्टनला लॉकच केले लक्षात घ्या. म्हणजे दिली गेलेली हीट फक्त कशासाठी वापरली जाते, ओनली फॉर, कारण तिथं पिस्टन मूव्ह होत नाही म्हणजे तिथं डिस्प्लेसमेंट झिरो आहे. डिस्प्लेसमेंट झिरो आहे म्हणजे वर्कडनचा काय संबंधच नाही तिथं. सो दिली गेलेली सगळी हीट चेंज इन टेम्परेचर साठी वापरली जाणार. ओके, मग आता मला सांगा की समजा कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसला सेम अमाऊंट ऑफ हीट सप्लाय केली. बघा याचा एमसीक्यू पण होऊ शकतो. सेम अमाऊंट ऑफ हीट आपण सप्लाय केली, सप्लाइड टू कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस, तर राईज इन टेम्परेचर कुठल्या प्रोसेसमध्ये जास्त होईल? कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. राईज इन टेम्परेचर कुठल्या ठिकाणी जास्त होणार आहे कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस मध्ये? देन ओके, राईज इन टेम्परेचर इज मोर इन कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. बघा याचं न्यूमरिकल एक्झाम्पल देतो. समजा दोन्ही प्रोसेसला 100 जूल एवढी एनर्जी, हीट एनर्जी दिली. कुठली? कॉन्स्टंट प्रेशर आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता कॉन्स्टंट व्हॉल्यूम मध्ये काय होतं, सगळीच्या सगळी हीट चेंज इन टेम्परेचरला वापरली जाते. सो 100 जूल चेंज इन टेम्परेचरला वापरले जाणार, बरोबर आहे ना? आणि कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसमध्ये काही हीट वर्कडनला आणि काही हीट चेंज इन टेम्परेचरला, म्हणजे 100 जूल मधली फॉर एक्झाम्पल काय होणार आहे, एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल 40 जूल वर्कडनला वापरली गेली तर 60 जूल काय होणार आहे, चेंज इन टेम्परेचरला वापरली जाणार, चेंज इन टेम्परेचरला. बरोबर आहे का मी काय सांगतोय? समजा दोन्ही प्रोसेसला 100 जूल आपण एनर्जी दिली तर कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसमध्ये, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसमध्ये सगळीच्या सगळी हीट म्हणजे 100 जूल ऑफ एनर्जी जी आहे ती सगळीच राईज इन टेम्परेचरसाठी वापरली जाणार, कारण तिथं वर्कडन होत नाही. आणि कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसमध्ये काही वर्कडनला डेफिनेटली जाणार आहे आणि राहिलेली चेंज इन टेम्परेचरला, म्हणजे जर 40 जूल वर्कडनला गेली तर 60 जूल चेंज इन टेम्परेचरला जाणार ना. मग चेंज इन टेम्परेचरला जिथं कमी एनर्जी मिळणार तिथं कमी राईज इन टेम्परेचर होणार आणि जिथं जास्त हीट राईज इन टेम्परेचरला दिली जाणार तिथं काय होणार आहे, जास्त राईज इन टेम्परेचर होणार. हे लक्षात आलं का बघा? सो सेम अमाऊंट ऑफ हीट आपण दोन्ही प्रोसेसेसला दिली तर राईज इन टेम्परेचर कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसमध्ये जास्त होतं. हे नेहमी लक्षात ठेवा, हे तर याचं प्रूफ आहे. ओके, चेंज इन टेम्परेचर कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसमध्ये काय होतो, थोडस कमी होतंय. आता सीचा फॉर्म्युला काय बघा, डेल्टा क्यू डिवाइडेड बाय एम डेल्टा टी. दोन्ही प्रोसेसला डेल्टा क्यू तेवढाच दिलाय, मास दोन्ही प्रोसेसमध्ये मास ऑफ गॅस आपण तेवढंच घेणार आहे. आता राईज इन टेम्परेचर जिथं जास्त आहे तिथं स्पेसिफिक हीट कमी,
म्हणजे कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस मध्ये काय होणार, चेंज इन टेम्परेचर जास्त होणार, त्याच्यामुळे स्पेसिफिक हीट काय होणार आहे, कमी येणार आहे, त्याच्यामुळे सीफी इज लेस दॅन सीपी असत. त्याच्यामुळे सीफी इज लेस दॅन सीपी असत. लक्षात आलं का मी काय सांगतोय? एनी डाऊट इन दिस केस? लक्षात आलं का फिर एक्सप्लेन, परत एकदा एक्सप्लेन करावं लागेल? पुन्हा एकदा रिपीट करतो, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस मध्ये काय होतंय, वर्कडन प्लस होतंय, आणि म्हणजे कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस मध्ये काय होणार आहे, दिली गेलेली हीट कशासाठी वापरली जाणार, वर्कडन साठी वापरली जाणार, प्लस चेंज इन टेम्परेचर साठी वापरली जाणार. हे तर ओके आहे, कारण कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस मध्ये एक्सपान्शन होत आहे. एक्सपान्शन होत आहे म्हणजे फोर्स लावून डिस्प्लेसमेंट होणार आहे, त्याच्यामुळे वर्कडन होणार आहे. ओके, आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस मध्ये वर्कडन काय होत नाही, कारण वर्कडन म्हणजे काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पिस्टन लॉक असल्यामुळे, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस मध्ये पिस्टन लॉक असल्यामुळे डिस्प्लेसमेंट होणार नाही, त्याच्यामुळे फोर्स जरी असला तरी वर्कडन मात्र होणार नाही. ओके, सो इथं काय येणार आहे, डेल्टा क्यू इज, हे सगळी जी हीट आहे डेल्टा क्यू, ती कशासाठी वापरली जाणार, इक्वल टू म्हणण्यापेक्षा कशामध्ये ट्रान्सफर होते, ती सगळीच्या सगळी राईज इन टेम्परेचर साठी वापरली जाणार. आता बघा एक्झाम्पल, 100 जूल ऑफ हीट एनर्जी मी दिली, 100 जूल ऑफ हीट एनर्जी, ठीक आहे. तर कॉन्स्टंट प्रेशर, 100 जूलचं काय होणार आहे, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस मध्ये समजा 40 जूल कशासाठी गेली, वर्कडन साठी गेली, तर बाकीची मग 60 जूल कशासाठी जाणार आहे, राईज इन टेम्परेचर साठी जाणार. आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस मध्ये काय होणार, 100 जूल एनर्जी दिली तर सगळीच्या सगळी 100 जूल राईज इन टेम्परेचर साठी वापरली जाणार, आणि त्याच्यामुळे सेम अमाऊंट ऑफ हीट दोन्ही प्रोसेसला सप्लाय केली, सेम अमाऊंट ऑफ हीट, तर राईज इन टेम्परेचर कुठे जास्त होणार, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस मध्ये. सो देअर फोर राईज इन टेम्परेचर इज मोर इन कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. सेम अमाऊंट ऑफ हीट दोन्ही प्रोसेसेसला दिली तर राईज इन टेम्परेचर मोर इन कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस असणार आहे, ठीक आहे. मग आता स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला काय, डेल्टा क्यू डिवाइडेड बाय एम डेल्टा टी, ठीक आहे. दोघांना हीट तेवढीच आपण सप्लाय केली, परंतु कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस मध्ये राईज इन टेम्परेचर काय झालंय, कमी झालंय. कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस मध्ये राईज इन टेम्परेचर कमी झालंय, त्याच्यामुळे सीपीची व्हॅल्यू काय येणार आहे, जास्त येणार. आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस मध्ये राईज इन टेम्परेचर जास्त झालंय, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस मध्ये राईज इन टेम्परेचर जास्त झालंय, राईज इन टेम्परेचर जास्त झाल्यामुळे स्पेसिफिक हीट काय येणार आहे, कमी येणार आहे. अँड देअरफोर सीव्ही इज लेस दॅन सीपी, किंवा सीपी इज ग्रेटर दॅन सीव्ही येणार. आता तरी लक्षात आलं का? ओके, सो सिम्पल लॉजिक आहे, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस मध्ये सगळीच्या सगळी हीट टेम्परेचर वाढवण्यासाठी वापरली जात नाही, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस मध्ये दिलेली सगळी हीट टेम्परेचर वाढवण्यासाठी वापरली जाते, त्याच्यामुळे सेम अमाऊंट ऑफ हीट दोन्ही प्रोसेसला दिली तर राईज इन टेम्परेचर कुठल्या प्रोसेस मध्ये जास्त होतं, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस मध्ये राईज इन टेम्परेचर जास्त होतं, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस मध्ये राईज इन टेम्परेचर जास्त होतं. आणि राईज इन टेम्परेचर जिथं जास्त होणार तिथं स्पेसिफिक हीट कमी येणार आहे, अँड देअर फोर सीफी इज ऑलवेज लेस. ओके, सीफी इज ऑलवेज लेस. आणि दोघांच्या मध्ये रिलेशन काय, तर सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर असतं, हा एक फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर सीपी बाय सीव्ही म्हणजे काय असतं, गॅमा असतं, गॅमा. हे दोन फॉर्म्युले महत्वाचे आहेत. सीपी आणि सीव्ही मधले रिलेशन काय आहेत, सीपी मायनस सीव्ही याला आर म्हणायचं, दॅट इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू किती असते, 8.314 असते, 8.314 जूल पर मोल केल्विन, 8.314, ठीक आहे. डेल्टा क्यूचा हा फॉर्म्युला मी लिहिलेला नाहीये, जस्ट तुम्हाला सांगितलंय डेल्टा क्यू कुठं वापरलं जातंय ते मी सांगायला लागलोय फक्त. हा काय फॉर्म्युला नव्हे, इक्वल टू साइन नाहीये, एरो आहे. ओके, सीपी बाय सीव्ही म्हणजे गॅमा, गॅमाला काय म्हटलं जातं, अॅडियाबॅटिक कॉन्स्टंट असं म्हटलं जातं, अॅडियाबॅटिक कॉन्स्टंट. आणि गॅमाची व्हॅल्यू जी आहे ती गॅसवर, म्हणजे
आरची व्हॅल्यू जी आहे ती कॉन्स्टंटच असते, ती कुठल्याही गॅसवर डिपेंड नसते. परंतु गॅमाची व्हॅल्यू मात्र गॅस टू गॅस चेंज होते. गॅमाची व्हॅल्यू मात्र काय होते? गॅस टू गॅस चेंज होते. ओके, ठीक आहे. तर अशा प्रकारे स्पेसिफिक हीट्स ऑफ गॅसचा कन्सेप्ट आहे. म्हणजे आता आपण काय बघितलं, बघा गॅसला काय होतं, राईज इन टेम्परेचर केल्यावर कन्सिडरेबल चेंज इन प्रेशर किंवा कन्सिडरेबल चेंज इन व्हॉल्यूम असतं. आणि म्हणून काय करावं लागतं, गॅसची स्पेसिफिक हीट मेजर करण्यासाठी एकतर व्हॉल्यूम तरी कॉन्स्टंट ठेवावं लागतं, नाहीतर प्रेशर तरी कॉन्स्टंट ठेवावं लागतं. आता प्रेशर कॉन्स्टंट ठेवून स्पेसिफिक हीट मेजर केली तर त्याला म्हणायचं स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून स्पेसिफिक हीट मेजर केली तर त्याला म्हणायचं स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ठीक आहे, या पद्धतीने स्पेसिफिक हीटच्या कन्सेप्ट आहेत. कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसमध्ये हे लक्षात ठेवा की दिली गेलेली हीट सगळीच्या सगळी राईज इन टेम्परेचरलाच वापरली जाते. आणि कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसमध्ये दिली गेलेली हीट ही काही वर्कडन साठी वापरली जाते आणि काही राईज इन टेम्परेचरसाठी वापरली जाते. आणि त्याच्यामुळे सेम अमाऊंट ऑफ हीट दोन्ही प्रोसेसला दिली, सेम अमाऊंट ऑफ हीट दोन्ही प्रोसेसला दिली तर राईज इन टेम्परेचर जास्त कशामध्ये होतं, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसमध्ये राईज इन टेम्परेचर जास्त होतं. आणि राईज इन टेम्परेचर जास्त होत असल्यामुळे स्पेसिफिक हीट कमी येते, म्हणजे सीपीची व्हॅल्यू कमी असते आणि सीपीची व्हॅल्यू जास्त असते. हा, आता याच्यानंतर नेक्स्ट हीट इक्वेशन बघूया आपण. हीट इक्वेशन हे खूप महत्वाचं इक्वेशन आहे. हीट इक्वेशन, हीट इक्वेशन म्हणजे काय? अमाऊंट ऑफ हीट लॉस्ट और अमाऊंट ऑफ हीट गेन. ओके, हीट इक्वेशन म्हणजे काय? अमाऊंट ऑफ हीट लॉस्ट और गेन्ड बाय एनी सबस्टन्स ड्यू टू चेंज इन टेम्परेचर. म्हणजे चेंज इन टेम्परेचर झाल्यानंतर किती अमाऊंट ऑफ हीट लॉस्ट होणार आहे किंवा गेन होणार आहे, त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे? डेल्टा क्यू इज इक्वल टू एम सी डेल्टा टी. ओके, एम सी डेल्टा टी, वेअर एम इज द मास, सी इज द स्पेसिफिक हीट अँड डेल्टा टी इज द चेंज इन टेम्परेचर. हा फॉर्म्युला कुठून आला आहे? स्पेसिफिक हीटच्या फॉर्म्युल्यावरून. कारण सी इज इक्वल टू काय असतं? डेल्टा क्यू डिवायडेड बाय एम डेल्टा टी, असा फॉर्म्युला असतो. ओके, स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला काय? डेल्टा क्यू डिवायडेड बाय एम डेल्टा टी. एम डेल्टा टी ला फक्त एलएचएस ला नेलेला आहे. सो अमाऊंट ऑफ हीट लॉस्ट ऑर गेन बाय अ सबस्टन्स, म्हणजे टेम्परेचर कमी झालं तर हीट विल बी लॉस्ट बाय दॅट सबस्टन्स, आणि टेम्परेचर वाढलं तर हीट विल बी गेन्ड बाय दॅट सबस्टन्स. लक्षात येत आहे? सो हीट लॉस निगेटिव्ह असते आणि हीट गेन्ड काय असते? पॉझिटिव्ह असते. सो डेल्टा क्यूचा व्हेरी सिम्पल फॉर्म्युला एम सी डेल्टा टी, किंवा हा फॉर्म्युला असं पण लिहू शकतो, क्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एम सी डेल्टा टी. जर स्पेसिफिक हीट एम सी डी टी इंटिग्रेशनच्या स्वरूपात जर लिहायचं झाला फॉर्म्युला, तर अमाऊंट ऑफ हीट लॉस्ट ऑर गेन इज गिव्हन बाय फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ एम सी डी टी. तर याच्यामध्ये हा फॉर्म्युला कधी वापरायचा? जर सी इज इक्वेशन ऑफ टी असेल तर, इक्वेशन ऑफ टेम्परेचर. जे काही प्रॉब्लेम मध्ये स्पेसिफिक हीटचं टेम्परेचर वरचं रिलेशन दिलेलं असतं, स्पेसिफिक हीट आणि टेम्परेचर मधलं रिलेशन, आणि ते रिलेशन दिलेलं असेल तर आपण समजा टेम्परेचर टी वन पासून टी टू पर्यंत चेंज झालं तर किती हीट लॉस किंवा गेन असेल ते फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. मोस्टली हाच फॉर्म्युला आपल्याला यूज होणार आहे, डेल्टा क्यू इज इक्वल टू एम सी डेल्टा टी. ओके, सो दिस इज कॉल्ड एज हीट इक्वेशन, विच इज व्हेरी व्हेरी सिम्पल इक्वेशन. ओके, हीट इक्वेशन नंतर नेक्स्ट टर्म जे आपण बघणार आहे दॅट इज हीट कॅपॅसिटी. ओके, नेक्स्ट इज द हीट कॅपॅसिटी नावाची टर्म आहे. हीट कॅपॅसिटी, विच इज डिनोटेड बाय एच, एच किंवा काही वेळेला एस न डिनोट केली जाते, हीट कॅपॅसिटी. ओके, आता हे हीट कॅपॅसिटी म्हणजे डेफिनेशन काय बघा. अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज टेम्परेचर
of raise the temperature of substance through 1 degree Celsius is called as heat capacity. Which is denoted by H. लक्षात येत आहे म्हणजे गिवन सबस्टन्स इथं लक्षात घ्या स्पेसिफिक हीट आणि हीट कॅपॅसिटी याच्यामध्ये दोघांच्या मध्ये डिफरन्स काय आहे इथं पर युनिट मास हा पर युनिट मास किंवा पर मोल हा वर्ड इथं नाहीये जो काय सबस्टन्स असेल तो 1 kg, 2 kg, 3 kg कितीही केजीचा असू दे किंवा 1 mole, 2 mole, 3 mole कितीही मोलचा सबस्टन्स असू दे आहे त्या सबस्टन्सचं टेम्परेचर 1 degree Celsius न वाढवण्यासाठी जी काही हीट लागणार आहे गिवन मटेरियलचं गिवन सबस्टन्सचं टेम्परेचर 1 degree Celsius न वाढवण्यासाठी जी हीट लागणार आहे त्याला काय म्हणायचं हीट कॅपॅसिटी असं म्हणायचं ओके सो हीट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय येणार बघा डेल्टा क्यू डिवायडेड बाय डेल्टा टी एवढाच फॉर्म्युला येतो ओके डेल्टा क्यू डिवायडेड बाय डेल्टा टी डेफिनेशन बघा अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ सबस्टन्स युनिट मास हा फक्त वर्ड इथं आलेला नाहीये लक्षात घ्या अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ सबस्टन्स थ्रू 1 degree Celsius ओके थ्रू 1 degree Celsius इज कॉल्ड ऍज हीट कॅपॅसिटी सो हीट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला येणार आहे डेल्टा क्यू डिवायडेड बाय डेल्टा टी ओके म्हणजे हीट कॅपॅसिटी कशावर डिपेंड असणार आहे हीट कॅपॅसिटी डिपेंड्स ऑन फर्स्ट मटेरियल कुठला आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय मास ऑफ सबस्टन्स त्या सबस्टन्सचं मास किती असणार आहे कारण लक्षात घ्या जास्त जास्त मासचा सबस्टन्स असेल तर 1 degree Celsius न राईज करायला जास्त हीट द्यावी लागणार कमी मास असेल तर काय होणार आहे राईज इन टेम्परेचरला काय करावं लागणार कमी हीट द्यावी लागणार म्हणजे हीट कॅपॅसिटी जी आहे ती मास वर डिपेंड असते ओके सो हीट कॅपॅसिटी डिपेंड्स ऑन मटेरियल ऍज वेल ऍज मास ऑफ द सबस्टन्स आणि स्पेसिफिक हीट कशावर डिपेंड असते फक्त मटेरियलवर मास वर डिपेंड नसते फॉर्म्युल्यावर जायचं नाही लक्षात घ्या सो हीट कॅपॅसिटी डिपेंड्स ऑन मटेरियल अँड मास ऑफ सबस्टन्स ठीक आहे आता हीट कॅपॅसिटी आणि स्पेसिफिक हीट म्हणजे एच आणि सी मधलं रिलेशन काय येणार बघा आता बघा सीचा फॉर्म्युला काय बघा सीचा फॉर्म्युला आहे डेल्टा क्यू डिवायडेड बाय एम डेल्टा टी असा आहे अँड हीट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आहे डेल्टा क्यू बाय डेल्टा टी म्हणजे हीट कॅपॅसिटी कशी काढायची किती हीट दिली आणि किती राईज इन टेम्परेचर झालं एवढ्या दोनच गोष्टी लागतात कशाला हीट कॅपॅसिटी काढायला ओके लक्षात येत आहे हीट कॅपॅसिटी टेम्परेचरवर डिपेंडंट नसते फक्त मटेरियलवर डिपेंड असणार आहे कारण टेम्परेचर राईज झालं तर अमाऊंट ऑफ हीट पण राईज झालेले असणार तेवढ्याच अमाऊंटनं ठीक आहे म्हणजे या दोन गोष्टीवरच डिपेंड असते टेम्परेचरवर नसते हीट कॅपॅसिटी पर मी काय सांगतोय सी इज इक्वल टू डेल्टा क्यू बाय एम डेल्टा टी आणि एच इज इक्वल टू डेल्टा क्यू बाय डेल्टा टी म्हणजे स्पेसिफिक हीट कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला 3 गोष्टी लागणार किती हीट दिली किती राईज इन टेम्परेचर झालाय आणि किती मास आहे 3 गोष्टी आणि हीट कॅपॅसिटी काढायला 2 गोष्टी लागणार एक म्हणजे किती हीट दिली आहे आणि किती राईज इन टेम्परेचर झालंय या 2 गोष्टी हीट कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करायला लागणार आहेत ठीक आहे आता सी डिवायडेड बाय एच जर केलं देअरफोर सी डिवायडेड बाय एच केलं तर काय होणार डेल्टा क्यू बाय डेल्टा टी कॅन्सल होणार आणि 1/m फक्त राहणार आहे अँड देअरफोर हीट कॅपॅसिटी एच इज इक्वल टू काय येणार आहे सी इंटू एम येणार आहे किंवा एम इंटू सी येणार आहे ओके एम इंटू सी दिस इज द फॉर्म्युला फॉर हीट कॅपॅसिटी म्हणजे स्पेसिफिक हीटला मास न मल्टीप्लाय केलं की काय मिळते आपल्याला हीट कॅपॅसिटी मिळते हे 2 फॉर्म्युले महत्वाचे आहेत डेल्टा क्यू बाय डेल्टा टी हा एक फॉर्म्युला आणि दुसरा हीट कॅपॅसिटी इज इक्वल टू मास इंटू स्पेसिफिक हीट एम सी हा फॉर्म्युला आहे हे 2 फॉर्म्युले हीट कॅपॅसिटीचे आहेत आता हीट कॅपॅसिटीचे काही न्यूमरिकल्स बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल बघा क्वेश्चन कसा आहे
question is like this. A metal block absorb 4500 calorie of heat when heated from 30 to 80 degree Celsius. Thermal capacity किती? तर इथं तुम्हाला किती हीट दिली आहे ते दिलंय डेल्टा क्यू. किती? 4500 कॅलरी एवढी हीट दिली. आणि चेंज इन टेम्परेचर किती झालंय बघा. 30 टू 80 म्हणजे काय येणार आहे 50 डिग्री सेल्सिअस न फक्त राईज इन टेम्परेचर झालंय. सो थर्मल कॅपॅसिटी म्हणजेच हीट कॅपॅसिटी. हीट कॅपॅसिटीला काय वेळेला काय म्हटलं जातं? थर्मल कॅपॅसिटी असं म्हटलं जातं. एच इज इक्वल टू काय येणार आहे? डेल्टा क्यू डिवायडेड बाय डेल्टा टी. सो 4500 डिवायडेड बाय काय होणार आहे? 50. सो दिस आन्सर इज कमिंग टू बी 90. आणि याचं युनिट काय येणार बघा? कॅलरी पर डिग्री सेल्सिअस. कॅलरी पर डिग्री सेल्सिअस लक्षात येत आहे. याचं एस आय युनिट काय येणार आहे? कॅलरी पर डिग्री सेल्सिअस हे याचं एस आय युनिट येणार. व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम. कॅलरी पर डिग्री सेल्सिअस. वन मोर क्वेश्चन. Question is like this. A copper block of mass dilela ahe 500 gram. Specific heat mhanje C chi value dile 0.1 calorie per gram per degree Celsius. Heated from 30 to 290 mhanje delta T dile 32 290 म्हणजे किती डिग्री सेल्सिअस न टेम्परेचर राईज होत आहे? तर 260 डिग्री सेल्सिअस. द थर्मल कॅपॅसिटी किंवा हीट कॅपॅसिटी. आता हीट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय आहे? एक तर डेल्टा क्यू बाय डेल्टा टी आहे. म्हणजे डेल्टा टी वापरायचं झालं तर डेल्टा क्यू पाहिजे आपल्याला. किंवा दुसरा फॉर्म्युला एम इंटू सी, मास इंटू स्पेसिफिक हीट. तर एम इंटू सी ची इन्फॉर्मेशन माहिती आहे म्हणजे डेल्टा टी ची गरजच पडत नाही आपल्याला इथं. सो एम इंटू सी. सो मास आहे 500 आणि सी आहे 0.1 कॅलरी पर ग्रॅम के. म्हणजे हे ऍक्च्युली युनिट काय लिहायची गरज नाही कारण मल्टिप्लाय केल्यानंतर ग्रॅम ग्रॅम कॅन्सल होणार आहे आणि कॅलरी पर डिग्री सेल्सिअस राहणार आहे. सो आन्सर येणार आहे 50 कॅलरी पर डिग्री सेल्सिअस. लक्षात येत आहे. या पद्धतीने आपण हीट कॅपॅसिटी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जी आहे ती आपण काय करतो? डिसाईड करतो. हीट कॅपॅसिटी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन इज लाईक दिस. नेक्स्ट क्वेश्चन बघा. टू स्पियर्स ऑफ मेटल हॅव रेडियाय इन रेशो 1:2, स्पेसिफिक हीट इन रेशो 2:3 अँड डेन्सिटीज इन रेशो 3:4. देअर हीट कॅपॅसिटी आर इन वॉट रेशो. म्हणजे हीट कॅपॅसिटीचा रेशो काढायला सांगितलाय. बघा आता हीट इथं सगळे रेशो अगोदर लिहूया. रेडियाचा रेशो त्यांच्या दिलेला आहे. रेडियसचा रेशो म्हणजे R1/R2 हा रेडियसचा रेशो आहे. किती आहे? 1:2 आहे. त्याच्यानंतर स्पेसिफिक हीटचा रेशो C1/C2 दिलाय 2:3. आणि त्याचबरोबर डेन्सिटीचा रेशो दिलाय ρ1/ρ2 इज इक्वल टू 3:4. तर हीट कॅपॅसिटीचा रेशो काय असणार आहे? आता हीट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आहे H इज इक्वल टू MC. हीट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय आहे? H इज इक्वल टू MC. आता इथं मास दिलेलं नाही परंतु रेडियस आणि डेन्सिटी दिलेत त्यामुळे मास आपल्याला रिप्लेस करावा लागेल. सो मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू स्पेसिफिक हीट ॲज इट इज. आता इथं स्पियर दिलाय. स्पियर म्हणजे व्हॉल्यूम काय असणार आहे? 4:3 πr³ इंटू डेन्सिटी इंटू स्पेसिफिक हीट. लक्षात येत आहे. म्हणजे हीट कॅपॅसिटीचा फॉर्म्युल्यामध्ये काय केलेलं आहे? मासला रिप्लेस केलेला आहे रेडियस आणि डेन्सिटीच्या स्वरूपात. कारण रेडियस आणि डेन्सिटीची इन्फॉर्मेशन दिली अँड देअर फोर H1/H2
हा रेशो काढायला सांगितलं. एच वन बाय एच टू काय येणार आहे, 4/3 pi कॉन्स्टंट, देर फोर आर वन बाय आर टू क्यूब येणार. ओके, रो वन बाय रो टू येणार आहे इंटू सी वन बाय सी टू येणार आहे. ओके, अँड देर फोर आर वन बाय आर टू म्हणजे काय आहे, 1/2 याचा क्यूब, 1/2 चा क्यूब इंटू रो वन बाय रू टू किती आहे, 3/4, आणि सी वन बाय सी टू आहे दॅट इज 2/3, सो दॅट इज इक्वल टू 3/3 गेट कॅन्सल, 2 ने 4 ला डिवाइड केलं की 2 राहणार, आणि इथं 1/8 इंटू 1/2, सो आन्सर येणार आहे हीट कॅपॅसिटीचा रेशो हा येणार आहे 1/16. 1/16 इज द आन्सर. विल बी द आन्सर. हा जो क्वेश्चन आहे तो लास्ट नीट एक्झामला आलेला होता, हीट कॅपॅसिटीचा रेशो काढा. लेट सॉल्व फ्यू मोर प्रॉब्लेम्स. 16.1, व्हेन 400 जूल ऑफ हीट इज ऍडेड, म्हणजे हीट ऍडेड दिली आहे, व्हेन 400 जूल ऑफ हीट इज ऍडेड, 2.1 kg मास इज गिवन, 2.1 kg ऑफ सॅम्पल ऑफ मेटल, टेम्परेचर इन्क्रीजेस बाय 20 degrees, टेम्परेचर इन्क्रीजेस बाय 20 degrees Celsius, वॉट इज स्पेसिफिक हीट, स्पेसिफिक हीट क्वेश्चन मार्क. व्हेरी सिम्पल क्वेश्चन. स्पेसिफिक हीट कसं काढणार, डेल्टा क्यू डिवाइडेड बाय एम डेल्टा टी, सो देअर फोर डेल्टा क्यू इज 400 डिवाइडेड बाय एम इज 0.1, डेल्टा टी इज 20, सो 0.1 × 20 म्हणजे होणार आहे 2, 400/2 म्हणजे काय येणार आहे आन्सर, 200 स्पेसिफिक हीट, आणि जसे युनिट आहेत तसं काय येणार आहे इथं स्पेसिफिक हीटचं युनिट येईल. न्यूमरेटर आहे जूल, डिनॉमिनेटरला आहे किलोग्राम पर डिग्री सेल्सियस. ओके, किलो जूल पर किलोग्राम पर डिग्री सेल्सियस, सो दॅट इज द आन्सर. नेक्स्ट 16.2, अ 10 kW ड्रिलिंग मशीन, एक ड्रिलिंग मशीन इथं दिलंय, ड्रिलिंग मशीन, अँड इट इज अ 10 kW. आता वॅट हे जे आहे ते पॉवरचं युनिट आहे, म्हणजे इथं तुम्हाला पॉवर दिलेलं आहे, पॉवर इज गिवन ॲज 10 kW. अ 10 kW ड्रिलिंग मशीन इज यूज टू ड्रिल ए होल इन अ स्मॉल अल्युमिनियम ब्लॉक ऑफ 0.8 kg, म्हणजे एका अल्युमिनियम प्लेटमध्ये काय करायचं आहे, होल ड्रिल करायचं आहे, लक्षात घ्या. आणि त्या अल्युमिनियम प्लेट किंवा ब्लॉकचं मास आहे, मास दिलंय 8 kg. हाऊ मच इज द राईज इन टेम्परेचर ऑफ द ब्लॉक इन 2.5 minutes, तर डेल्टा टी काढायला सांगितलंय, राईज इन टेम्परेचर काढायला सांगितलंय इन 2.5 minutes, 2.5 minutes या टाइम मध्ये किती राईज इन टेम्परेचर होईल, अज्युमिंग 50% ऑफ पॉवर इज यूज इन हिटिंग अप. इथं ॲझम्पशन काय करायचं आहे, ॲझ्युम 50% ऑफ पॉवर इज यूज्ड फॉर हीटिंग, ओके, अँड स्पेसिफिक हीट इज ऑल्सो गिवन, स्पेसिफिक हीट इज गिवन ॲज 0.91 joule per gram. पर डिग्री सेल्सियस, जूल पर ग्रॅम पर डिग्री सेल्सियस, ठीक आहे. तर ही इन्फॉर्मेशन आहे. हे बघा, हे ड्रिलिंग मशीन जे आहे त्याचे पॉवर आहे 10 kW. 10 kW म्हणजे याचा मिनिंग लक्षात येतोय, 10 × 10^3, म्हणजे मी डायरेक्टली लिहितो 10^4. 10 kW, 10 kg आहे ना, किलो म्हणजे 10^3, आणि वॅट म्हणजे जूल पर सेकंड, म्हणजे वॅट म्हणजे जूल पर सेकंड, म्हणजे हे जे ड्रिलिंग मशीन आहे ते पर सेकंड किती जूल एनर्जी देतं, किती जूल एनर्जी देतं, 10^4 joule per second, ठीक आहे. आणि इथं काय दिलंय,
50% त्याच्यामधलं काय केलं जातं, हिटिंगसाठी वापरलं जातं. म्हणजे हिटिंगसाठी मिळणारी एनर्जी किती असणार आहे, याच्या 50% पर सेकंदाला एवढी हीट मिळणार आहे. सो देअरफोर हीट, ओके, म्हणजे तो जो मेटल ब्लॉक आहे त्याला काय मिळणार आहे, हीट मिळणार आहे. हीट गेन्ड बाय ब्लॉक पर सेकंड, पर सेकंड इज इक्वल टू, पुन्हा एकदा क्वेश्चन अगोदर लक्षात आला का बघा, अशा प्रकारे एक मेटल ब्लॉक आहे आणि त्या मेटल ब्लॉक मध्ये एका ड्रिल मशीनच्या साईनं काय करायचं, इथे एक होल पाडायचा आहे. ओके, हे ड्रिल मशीन जे आहे ते काय आहे, 10 kW आहे. 10 kW म्हणजे 10^4 जूल पर सेकंद एवढी एनर्जी ड्रिलिंग साठी वापरली जाणार आहे. किती एनर्जी, प्रत्येक सेकंदला 10^4 जूल एवढी एनर्जी वापरली जाणार. ओके, आता ड्रिलिंग करत असताना तिथं हीट जनरेट होते आणि तिथं काय सांगितलंय, जी टोटल पॉवर आहे त्याच्यामधली 50% पॉवर जी आहे, म्हणजे ड्रिल पडायचं म्हणजे तिथं कटिंग प्रोसेस होणार ना आणि हीट पण जनरेट होणार, म्हणजे कदाचित ते मेटल कट करण्यासाठी 50% पॉवर लागते आणि बाकीची पॉवर जी आहे ती हिटिंग मध्ये जाते. ठीक आहे, म्हणजे 10^4 जूल पर सेकंड एवढी एकूण पॉवर ड्रिल मशीन देत असेल तर त्याच्यामधली हाफ, 50% म्हणजे हाफ ना, हाफ इंटू 10^4 जूल पर सेकंड एवढी हिटिंग साठी एनर्जी मिळणार आहे किंवा ब्लॉकला पर सेकंड एवढी हीट मिळणार आहे. ठीक आहे, आता 2.5 मिनिट मध्ये टाइम पण दिलाय त्यांनी, 2.5 मिनिट मध्ये एकूण हीट किती मिळणार आहे, देअरफोर हीट गेन्ड इन 2.5 मिनिट, त्याला आपण म्हणूया डेल्टा क्यू इज इक्वल टू हाफ इंटू 10^4 इंटू 2.5 मिनिट, म्हणजे किती सेकंद येणार, 60, 60, 120, 120 आणि 30, म्हणजे 150 सेकंद येणार आहे. आन्सर येणार आहे, याचं युनिट काय येणार आहे, जूल येणार आहे, कारण हे जूल पर सेकंद आहे इंटू त्याला सेकंड करायला लागलोय ना आपण, म्हणजे सेकंड सेकंड कॅन्सल होणार नाही, जूल मध्ये हीट एवढी मिळणार आहे, म्हणजे आपल्याला डेल्टा क्यू मिळालं. आता डेल्टा क्यू मिळाल्यानंतर डेल्टा टी कसं काढणार, तर स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, वी नो दॅट डेल्टा क्यू इज इक्वल टू एम सी डेल्टा टी, किंवा स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला वापरला तरी चालेल, सीचा फॉर्म्युला काय आहे, डेल्टा क्यू डिवाइडेड बाय एम डेल्टा टी. सो डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचरचा फॉर्म्युला आहे ना, डेल्टा क्यू डिवाइडेड बाय एम सी. ओके, सो डेल्टा क्यू किती आहे, हे 1/2 इंटू 10^4 इंटू 150, म्हणजे 75 इंटू 10^4 मी डायरेक्टली लिहितो, डिवाइडेड बाय मास किती आहे 8 kg आणि स्पेसिफिक हीट किती आहे 0.91 इंटू 10^3. आता हे 0.91 इंटू 10^3 मी का लिहिलं, कारण मास जे आहे ते किलोग्राम मध्ये आहे आणि स्पेसिफिक हीट दिले ग्रॅम मध्ये. ठीक आहे, म्हणजे हे मी असं लिहावं लागेल, स्पेसिफिक हीट लक्षात घ्या, इथे येणार 0.91 जूल, ग्रॅम म्हणजे 10^-3 किलोग्रॅम असतं पर डिग्री सेल्सिअस, ग्रॅम म्हणजे 10^-3 किलोग्रॅम ना, मग जूल पर के जी पर डिग्री सेल्सिअस युनिट पाहिजे आपल्याला, 10^-3 वर गेल्यानंतर 10^+3 होणार, हे कन्वर्जन देखील व्यवस्थित जमलं पाहिजे, म्हणजे येणार 75 डिवायडेड बाय 8 इंटू 0.91 इंटू 10. ओके, एवढं राईज इन टेम्परेचर टोटल इथं होणार आहे. आता हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर येणार आहे 103 degree Celsius. तर एवढ्या डिग्री सेल्सिअस न टेम्परेचर जे आहे ते राईज होणार आहे. क्वेश्चन नीट लक्षात आलं का बघा, पुन्हा एकदा जस्ट रिव्ह्यू घेतो, ड्रिलिंग मशीन जे आहे त्याची पॉवर दिली 10 kW, म्हणजे 10^4 जूल पर सेकंद एवढी पॉवर, म्हणजे एवढी एनर्जी काय करणार आहे, ती यूज करणार आहे ड्रिलिंग मशीन. ठीक आहे, मास ऑफ द ब्लॉक दिलेला आहे 8 kg, ज्या ब्लॉकचं टेम्परेचर राईज होणार आहे त्या ब्लॉकचं मास दिलेलं आहे 8 kg. तर क्वेश्चन मध्ये विचारलं की 2.5 मिनिट मध्ये किती राईज इन टेम्परेचर होईल. आता राईज इन टेम्परेचर काढायचं असेल तर डेल्टा क्यू डिवाइडेड बाय एम सी हा फॉर्म्युला येणार. मग आता मास दिलेला आहे, स्पेसिफिक हीट दिलेली आहे, डेल्टा क्यू फक्त काढावं लागेल.
तर याच्यामध्ये 50% पॉवर जी आहे ती हिटिंगसाठी वापरली जाते असं म्हटलं जात आहे. म्हणजे एकूण पॉवर किती आहे, 10^4 जूल पर सेकंद. मग हिटिंगसाठी त्याची 50% म्हणजे हाफ जी आहे ती हिट हिटिंगसाठी वापरली जाणार. ओके, सो हाफ इंटू 10^4 जूल पर सेकंड म्हणजे प्रत्येक सेकंदाला एवढी हीट जी आहे ती तिथं सप्लाय होणार आहे. मग आता टाइम दिलाय 2.5 मिनिट, म्हणजे टाइमनं मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, इथं हाफ इंटू 10^4 इंटू 150 जूल. ओके, एवढी हीट त्या ब्लॉकला मिळणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर मग राइसिंग टेम्परेचर आपण डेल्टा टी इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय एम सी हा फॉर्म्युला वापरून राइसिंग टेम्परेचर कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर राइसिंग टेम्परेचर किती येतं, 103 degrees Celsius. ओके, हा आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ गीझर हीट्स वॉटर, देर इज अ गीझर. गीझर म्हणजे काय, ज्याच्यापासून आपल्याला हॉट वॉटर मिळतं. ओके, त्याला गीझर म्हणतो. अ गीझर हीट्स वॉटर फ्लोईंग ऍट द रेट, गीझर मधून वॉटर फ्लो रेट दिलाय. ओके, वॉटरचा फ्लो रेट आहे म्हणजे हॉट वॉटर किती रेटनं बाहेर पडतं त्या गीझर मधून ते दिलेलं आहे. दिस इज गिवन ॲज 3 liters per minute, 3 liters per minute एवढं फ्लो रेट आहे. ठीक आहे, 3 liters per minute. आता वॉटरसाठी 1 liter water म्हणजे 1 kg वॉटर असतं एक्झॅक्टली. वॉटरच्या बाबतीत काय होतं, 1 liter water इज एक्झॅक्टली इक्वल टू 1 kg water. त्याच्यामुळं थोडक्यात मास फ्लो रेट काय येणार आहे, 3 kg per minute असं आपण म्हणू शकतो. 3 kg per minute म्हणजे पर सेकंद किती येणार आहे, 3 divided by 1 minute म्हणजे 60 seconds, डिवायडेड बाय 60 करावं लागेल. kg per second, 3/60, दॅट इज 1/20 kg per second एवढं हॉट वॉटर जो आहे तो गीझर देतोय. लक्षात येते का बघा, एक गीझर जो आहे तो 3 liters per minute एवढं हॉट वॉटर देतोय. 3 liters per minute म्हणजे 3 kg per minute देतोय तो, कारण 1 liter water म्हणजे एक्झॅक्टली 1 kg water असतं हे माहिती पाहिजे. आता 3 kg per minute म्हणजे पर सेकंद काढण्यासाठी 60 ने डिवाइड करावं लागेल, कारण 1 minute इज इक्वल टू 60 seconds. सो 3/60 म्हणजे 1/20 kg per second. ओके, एवढं वॉटरचा फ्लो रेट आहे गीझर मधून बाहेर पडणारा. फ्रॉम आणि ते टेम्परेचर जे आहे डेल्टा टी देखील दिलाय. हा जो गीझर आहे तो 27 degrees Celsius वॉटर आत घेतो आणि 77 बाहेर टाकतो. ओके, सो राइजिंग टेम्परेचर किती होतं, 50 degrees Celsius राइजिंग टेम्परेचर गीझर मध्ये केलं जातं. 27 इन आहे आणि 77 आउट आहे असं क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. ओके, सो राइजिंग टेम्परेचर किती होतं, 27 to 77, दॅट इज 50 degrees Celsius. ओके, हा जो गीझर आहे तो गॅस गीझर आहे, गॅस गीझर. ठीक आहे, व्हॉट इज द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ फ्युएल विचारलंय. व्हॉट इज रेट ऑफ कन्झम्पशन, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ फ्युएल, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ फ्युएल हे तुम्हाला विचारलेलं आहे. व्हॉट इज द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ द फ्युएल, म्हणजे किती किलोग्राम पर सेकंड फ्युएल तुम्हाला काय करावं लागेल, बर्न करावं लागेल टू ऑपरेट दिस गीझर. ओके, इफ हीट हीट ऑफ कंबशन, आता याच्यामध्ये हीट ऑफ कंबशन देखील दिलेलं आहे. हीट ऑफ कंबशन किती दिली आहे बघा, हीट ऑफ कंबशन दिलेलं आहे, that is 4 × 10^4 joule per gram dilele, joule per gram. Okay, heat of combustion 4 × 10^4 joule per gram आहे, हे पण किलोग्राम मध्ये आपण कन्वर्ट करूया. किलोग्राम मध्ये कन्वर्ट करायचं झालं तर 4 × 10^4 जूल, ग्रॅम म्हणजे 10^-3 किलोग्राम असतं. ओके, सो इट विल बी इक्वल टू, किंवा ऍज इट इज ग्रॅम मध्ये ठेवलं तरी काय प्रॉब्लेम नाही. फायनल आन्सर आपल्याला रेट ऑफ कन्झम्पशन ग्रॅम पर सेकंड मध्ये आपल्याला मिळू शकेल, ग्रॅम पर सेकंड, ग्रॅम पर सेकंड.
याचं कॅल्क्युलेशन कसं येणार लक्षात घ्या. आता इथं किती हीट पर सेकंड लागेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. हीट रिक्वायर्ड पर सेकंड, पर सेकंड. ओके, डेल्टा क्यूचा फॉर्म्युला काय असतो? एम सी डेल्टा टी. किती मास? 1/20 किलोग्राम मास. स्पेसिफिक हीट ऑफ द वॉटर किती आहे? स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर ते आपल्याला माहिती पाहिजे. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर आहे 4.2 × 10³, म्हणजे 4200 इज द स्पेसिफिक हीट इन, हे बघा, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर, कारण वॉटरचं टेम्परेचर आपण राईज करणार ना. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर असते 1 कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस, परंतु इथं एस आय सिस्टीम मध्ये सॉल्व्ह करायचं असल्यामुळं येते 4200 जूल पर केजी केल्विन. ओके, 1 कॅलरी इज 4.2 जूल असणार आहे, म्हणजे 4.2 जूल पर ग्रॅम येणार, आणि पर किलोग्रॅम पाहिजे असेल तर 4200 होणार आहे. सो स्पेसिफिक हीट झाली 4200, आणि राईज इन टेम्परेचर किती करायचं आहे? 50 करायचं आहे. 0 0 कॅन्सल. सो दिस इज कमिंग टू बी 2 ने डिवाइड केलं तर काय येणार आहे इथं 210, आणि परत 50 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होणार आहे त्याच्यावर 20. सो एवढी हीट जी आहे, एवढी जूल ऑफ हीट पर सेकंड लागणार आहे. ओके, सो 1/20 किलोग्राम पर सेकंड वॉटर आपल्याला हॉट वॉटर पाहिजे असेल तर एवढी हीट ऑफ जूल पर सेकंड लागणार आहे. ठीक आहे. आता इथं काय दिलंय? हीट ऑफ कंबशन, म्हणजे तिथं जे गॅस आपण जो बर्न करतोय तो 1 ग्रॅम गॅस आपण बर्न केला की एवढी जूल हीट निर्माण होते. तर त्याच्यामुळे रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ फ्युएल कसं काढणार बघा. रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ फ्युएल, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ फ्युएल कसं काढणार आहे? दॅट इज 10500 जूल पर सेकंड एवढी हीट आपल्याला लागणार आहे, आणि 1 ग्रॅम बर्न केल्यावर किती तयार होते? 4 × 10⁴ जूल पर ग्रॅम तयार होते. आता बघा, हे डिव्हिजन केलं तर काय होणार? जूल जूल कॅन्सल होणार, ग्रॅम वर येणार, आणि ग्रॅम पर सेकंद एवढं आपल्याला फ्युएल लागणार आहे. ग्रॅम पर सेकंद, ठीक आहे. 10⁴ म्हणजे 10,000, म्हणजे न्युमरेटरला लागणार आहे, न्युमरेटरला राहणार 1.05 डिवाइडेड बाय 4 ग्रॅम पर सेकंद, एवढं फ्युएल इथं लागणार आहे. ओके, पर सेकंद लक्षात येत आहे. 1.05 डिवाइडेड बाय 4 ग्रॅम पर सेकंद, दॅट इज द आन्सर. तर या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. 1.05 डिवाइडेड बाय 4 आन्सर येणार आहे 0.2625 ग्रॅम पर सेकंड. सो दिस इज द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ फ्युएल. लक्षात आलं का बघा काय केलं मी? तर जस्ट डेल्टा क्यू काढलं, एम सी डेल्टा टी, म्हणजे एवढी हीट लागणार आहे, आणि ती किती लागणार आहे? पर सेकंड एवढी हीट लागणार आहे आपल्याला. आणि 1 ग्रॅम बर्न केल्यावर, 1 ग्रॅम ऑफ गॅस बर्न केल्यावर किती हीट प्रोड्यूस होते? 4 × 10⁴ जूल एवढी हीट प्रोड्यूस होते असं क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे. जस्ट या दोन नंबरचं डिव्हिजन केलेलं आहे. 10500 जूल पर सेकंड डिवाइडेड बाय 4 × 10⁴ जूल पर ग्रॅम. जूल जूल कॅन्सल होणार, नाही ग्रॅम पर सेकंड, म्हणजे एवढा गॅस आपल्याला, एवढा ग्रॅम ऑफ गॅस पर सेकंड आपल्याला बर्न करावा लागेल. 0.2625 ग्रॅम पर सेकंड बर्न केल्यानंतर हा गिझर बरोबर 50 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर राईज करेल, आणि बरोबर 3 लिटर पर मिनिट आपल्याला वॉटर बाहेर देणार आहे. ओके, या पद्धतीनं या क्वेश्चनचं सोल्युशन येणार आहे. जरा क्वेश्चन व्यवस्थित बघून घ्या, आन्सर जरा व्यवस्थित बघून घ्या. ओके, मी काय सांगतोय लक्षात येत आहे? या टॉपिकमध्ये युनिटवर स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशन द्यावं लागणार आहे. युनिटचं कन्वर्जन व्यवस्थित जमलं पाहिजे. मल्टिप्लिकेशन करत असताना सेम युनिट असले पाहिजेत, डिव्हिजन करत असताना सेम युनिट असले पाहिजेत. ते युनिटवर व्यवस्थित लक्ष जर दिलं नाही तर काय होऊ शकतं? तुमचं आन्सर पॉवरमध्ये रॉंग येणार आहे. त्यांचे जी पॉवर किंवा 0 समथिंग जे आहे, असे जे आन्सर असतात त्याच्यामध्ये पॉवरमध्ये तुमचं रॉंग येऊ शकतं. त्याच्यामुळे युनिटवर व्यवस्थित लक्ष द्या. नेक्स्ट क्वेश्चन, 0.64 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन, देर इज 0.64
ग्रॅम ऑफ ऑक्सिजन इज केप्ट इन अ रिजिड कंटेनर ओके इज इन अ रिजिड कंटेनर. रिजिड कंटेनर म्हणजे काय? त्याचं व्हॉल्यूम चेंज होणार नाही. केप्ट इन अ रिजिड कंटेनर अँड इट अँड हीटेड. फाइंड द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर. तर डेल्टा क्यू काढायला सांगितलंय. अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर फ्रॉम 20 degree Celsius to 30 degree Celsius. म्हणजे 20 degree Celsius पासून 30 degree Celsius पर्यंत टेम्परेचर राईज करायचं आहे. दॅट इज 10 degree Celsius न टेम्परेचर राईज करायचं आहे. मोलर स्पेसिफिक हीट ऑफ ऑक्सिजन दिलेला आहे. मोलर स्पेसिफिक हीट ऑफ ऑक्सिजन ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज गिवन. दॅट इज 20 joule per mole per kelvin. 20 joule per mole per kelvin स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम दिले. आता डेल्टा क्यू काढायचा आहे. डेल्टा क्यूचा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे, एम सी इंटू डेल्टा टी. ओके, आणि इथं सी व्ही दिला आहे, एम सी इंटू डेल्टा टी. आता स्पेसिफिक हीट जर मोलर स्पेसिफिक हीट असेल तर एम वापरण्याऐवजी आपल्याला इथं काय वापरावं लागेल? एन वापरावं लागेल. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. डेल्टा क्यूचा फॉर्म्युला असतो एम सी व्ही एम सी डेल्टा टी. परंतु तो कधी जर स्पेसिफिक हीट जूल पर किलोग्राम मध्ये असेल किंवा जूल पर ग्रॅम मध्ये असेल तर इथं मास वापरणार. आणि जूल पर मोल मध्ये जर दिलेले असेल तर काय करावं लागेल? इथं एम ऐवजी एन वापरावं लागेल. एन म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स. म्हणजे स्पेसिफिक हीट काय आहे त्याच्यावरून काय करायचं आहे? एम किंवा एन इथं वापरायचं आहे. आता नंबर ऑफ मोल्स इथं काय दिलंय? 0.64 gram दिलंय. नंबर ऑफ मोल किती येणार बघा. सो डेल्टा क्यू इज इक्वल टू 0.64 gram डिवाइडेड बाय ऑक्सिजनचं मॉलिक्युलर वेट सांगा. कारण नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी काय करावं लागेल? मासला मॉलिक्युलर वेटनं डिवाइड करावं लागेल. सांगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, मास किती दिलंय? 50 gram per mole असं पण दिलंय. त्याच्यानंतर डेल्टा क्यू किती दिलाय? 300 joule. म्हणजे हीट सप्लाईड किती दिले? 300 joule. किती ग्रॅमला दिले? 25 gram ला 300 joule एवढी हीट सप्लाय केली. आणि त्याच्यामुळे राईज इन टेम्परेचर किती झालंय? 20 degree Celsius. तर पहिली गोष्ट थर्मल कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करायला सांगितली. त्याच्यानंतर स्पेसिफिक हीट आणि त्याच्यानंतर मोलर स्पेसिफिक हीट या तीन गोष्टी कॅल्क्युलेट करायला सांगितले. ओके, आता थर्मल कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय बघा. थर्मल कॅपॅसिटी एच इज इक्वल टू एक फॉर्म्युला आहे एम सी आणि दुसरा फॉर्म्युला आहे डेल्टा क्यू बाय डेल्टा टी. आता इथं स्पेसिफिक हीट तर अजून कॅल्क्युलेटच करायची आहे त्याच्यामुळे एमसी फॉर्म्युला वापरू चालणार नाही. तर डेल्टा क्यू बाय डेल्टा टी किती हीट सप्लाय केलेली आहे इथं? 300 joule एवढी हीट सप्लाय केली. आणि किती डिग्री सेल्सिअसनं राईज इन टेम्परेचर झालंय? 20. सो आन्सर काय येणार आहे? दिस इज 1500 कॅन्सल. 30/2 म्हणजे 15. युनिट काय येणार आहे? जूल पर डिग्री सेल्सिअस हे युनिट येणार. ओके, सो दिस इज द थर्मल कॅपॅसिटी. त्याच्यानंतर आता स्पेसिफिक हीट कॅल्क्युलेट करायला सांगितले. स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला काय असतो? डेल्टा क्यू डिवाइडेड बाय एम डेल्टा टी असा फॉर्म्युला येणार आहे. ओके, सो डेल्टा क्यू म्हणजे किती हीट सप्लाय केली आहे? 300 joule. मास किती आहे? 25 gram. आणि चेंज इन टेम्परेचर आहे 20. ओके, सो देअरफोर इट इज 300 divided by किती होणार? 500 होणार आहे. 0000 कॅन्सल. सो स्पेसिफिक हीट येणार आहे 3/5. 3/5 म्हणजे 0.6. आता युनिट बघा, युनिट व्यवस्थित लिहावं लागतील. डेल्टा क्यू आहे जूल, जूल मध्ये डिवाइडेड बाय हे 25 मास जे घेतलेलं आहे ते ग्रॅम मध्ये आहे आणि राईज इन टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये. सो जूल पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस हे याचं युनिट येणार आहे. आणि आता नेक्स्ट थर्ड मोलर स्पेसिफिक हीट. आता ही झाली पर युनिट मास जी असते म्हणजे पर ग्रॅम वगैरे जे स्पेसिफिक हीट असते त्याला प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट असं आपण म्हणतो. आणि मोलर स्पेसिफिक हीट, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट आणि मोलर स्पेसिफिक हीट दोघांच्या मध्ये रिलेशन काय आहे? तर मोलर स्पेसिफिक हीट इज इक्वल टू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट इन टू मॉलिक्युलर वेट असतं. बरोबर आहे ना? म्हणजे मोलर स्पेसिफिक हीट जी आहे ती नेहमी जास्त असते. मोलर स्पेसिफिक हीट ही जास्त असते आणि ती कॅल्क्युलेट करण्यासाठी मॉलिक्युलर वेटनं मल्टिप्लाय करावं लागतं. सो
प्रिन्सिपल स्पेसिफिसिटी किती आहे 0.6 आणि मॉलिक्युलर वेट किती आहे बघा 50. बरोबर आहे ना, कारण इथं मास इज इक्वल टू 50 ग्रॅम पर मोल दिलंय. नंबर ऑफ मोल कसं काढताय तुम्ही, मोल जर एलएचएस ला नेलं, मोल जर एलएचएस ला नेलं तर नंबर ऑफ मोल काय येणार आहे 50 ग्रॅम पर मास येणार आहे. हे मॉलिक्युलर वेट 50 येणार ना, एका मोलमध्ये 50 ग्रॅम बसत. ओके, तुम्हाला ही कन्सेप्ट माहिती पाहिजे की एक मोल म्हणजे मॉलिक्युलर वेट इन ग्रॅम. ओके, तर इथं वन मोल म्हणजे 50 ग्रॅम आहे, म्हणजे मॉलिक्युलर वेट एक्झॅक्टली 50 असलं पाहिजे. वन मोल म्हणजे 50 ग्रॅम आणि वन मोल म्हणजे मॉलिक्युलर वेट इन ग्रॅम, ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे का? बघा ही बघा, पुन्हा इथं एकदा इथं सांगतोय, इथं वन मोल म्हणजे 50 ग्रॅम असं दिलेलं आहे. आणि आपली बेसिक कन्सेप्ट असते, केमिस्ट्रीमध्ये स्टडी केलेली असेल, वन मोल इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट इन ग्रॅम, मॉलिक्युलर वेट इन ग्रॅम म्हणजेच काय होणार आहे, 50 इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट येणार आहे. 50 इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट. सो ही मोलर स्पेसिफिक हीट येणार आहे 50 ने मल्टीप्लाय केल्यानंतर 0.6 × 50. ओके, सो आन्सर येणार आहे 30 जूल पर मोल पर डिग्री सेल्सियस. 30 जूल पर मोल पर डिग्री सेल्सियस, दॅट इज द आन्सर. या पद्धतीनं मोलर स्पेसिफिक हीट येते. म्हणजे एकदा जस्ट स्पेसिफिक हीट, म्हणजे पर ग्रॅम जी स्पेसिफिक हीट असते त्याला काय म्हणायचं, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. आणि त्याच्यावर मोलर स्पेसिफिक हीट कॅल्क्युलेट करायचं असेल तर मॉलिक्युलर वेट न मल्टीप्लाय करायचं. ओके, मोलर स्पेसिफिक हीट नेहमी जास्त असते लक्षात घ्या, त्याच्यामुळे इथं मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागणार आहे. सो इन दिस वे दिस इज द प्रॉब्लेम. आता नेक्स्ट वन इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, दॅट इज वॉटर इक्विवेलंट ऑफ अ बॉडी. ओके, ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे, लक्षात घ्या. वॉटर इक्विवेलंट म्हणजे काय असणार आहे, इट इज मास ऑफ द वॉटर दॅट इज इक्विवेलंट टू द मास ऑफ दॅट बॉडी. लक्षात घ्या, वॉटर इक्विवेलंट म्हणजे काय, मास ऑफ वॉटर, मास ऑफ वॉटर दॅट इज इक्विवेलंट, इक्विवेलंट टू मास ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स, मास ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स. आता कशामध्ये इक्विवेलंट लक्षात घ्या, तर लक्षात घ्या, सपोज हे एक मास, हा एक सबस्टन्स आहे, सबस्टन्स, ठीक आहे, सपोज दिस इज अ सबस्टन्स, त्याला सर्टन अमाऊंट ऑफ आपण हीट सप्लाय केली तर काहीतरी राईज इन टेम्परेचर होणार आहे, राईज इन टेम्परेचर, सर्टन अमाऊंट, सर्टन राईज इन टेम्परेचर होणार आहे, ठीक आहे. आता काय करायचं आहे, तेवढीच हीट वॉटरला द्यायची आहे, तेवढीच हीट वॉटरला द्यायची आहे आणि तेवढंच राईज इन टेम्परेचर व्हायला पाहिजे, तेवढंच राईज इन टेम्परेचर व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी काहीतरी अमाऊंट ऑफ मास लागणार आहे ना, काहीतरी अमाऊंट ऑफ मास लागणार आहे, तर ते जे मास आहे ना, ओके, दॅट इज कॉल्ड एज वॉटर इक्विवलंट ऑफ दॅट सबस्टन्स, वॉटर इक्विवलंट ऑफ दॅट सबस्टन्स. लक्षात येते का बघा डेफिनेशन किंवा कन्सेप्ट, म्हणजे वॉटर इक्विवलंट म्हणजे काय, मास ऑफ वॉटर इक्विवलंट टू द मास ऑफ दॅट सबस्टन्स. म्हणजे उदाहरणार्थ 50 ग्रॅम ऑफ आयर्न म्हणजे किती ग्रॅम ऑफ वॉटर, असा क्वेश्चन येऊ शकतो. 50 ग्रॅम ऑफ आयर्न जे आहे, आयर्न किंवा 50 ग्रॅम ऑफ कॉपर जे आहे, ते वॉटरच्या किती ग्रॅमला, वॉटरच्या किती ग्रॅमला इक्विवेलंट आहे, कशासाठी, सेम हीट दिल्यानंतर सेम राईज इन टेम्परेचर होण्यासाठी किती ग्रॅम ऑफ वॉटरला इक्विवेलंट आहे. ओके, ही अशी कन्सेप्ट आहे. म्हणजे पुन्हा एकदा बघा, सर्टन अमाऊंट ऑफ हीट आपण सबस्टन्सला दिली, इथे एक सबस्टन्स आहे, समजा हे कॉपर आहे, कॉपर, कॉपर घेऊया, सर्टन अमाऊंट ऑफ हीट दिल्यानंतर काहीतरी सर्टन राईज इन टेम्परेचर होणार आहे कॉपरला, पर्टिक्युलर कॉपरसाठी, ठीक आहे. आता तेवढीच अमाऊंट ऑफ हीट दिल्यानंतर तेवढंच राईज इन टेम्परेचर होण्यासाठी काहीतरी सर्टन मास ऑफ वॉटर लागणार ना, काहीतरी सर्टन मास ऑफ वॉटर लागणार आहे, तर ते आलेलं जे मास ऑफ वॉटर आहे ना, त्याला काय म्हणायचं, वॉटर इक्विवलंट ऑफ कॉपर असं म्हणायचं. ते आलेलं मास ऑफ वॉटर जे असणार आहे ते काय असणार आहे, वॉटर इक्विवलंट ऑफ दी कॉपर असणार आहे. ओके, आता कन्सेप्ट थोडी कन्फ्युजिंग जरी असली तरी याचा फॉर्म्युला जरा व्यवस्थित लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, ठीक आहे.
आता इथं काय होतंय बघा, डेल्टा क्यू फॉर दॅट सबस्टन्स इज इक्वल टू डेल्टा क्यू फॉर द वॉटर येते. डेल्टा क्यू म्हणजे जेवढी हीट आपण सबस्टन्सला, वॉटर इक्विवेलंटच्या कन्सेप्ट मध्ये जेवढी हीट आपण सबस्टन्सला देणार आहे तेवढीच हीट काय देणार आहे आपण वॉटरला देणार आहे, बरोबर. डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा क्यू. आता डेल्टा क्यू चा फॉर्म्युला काय असतो, एम सी डेल्टा टी इज इक्वल टू एम सी डेल्टा टी. आता जेवढं सबस्टन्स राईज इन टेम्परेचर होणार आहे तेवढंच काय होणार आहे, वॉटरचं राईज इन टेम्परेचर होणार आहे, ठीक आहे. आता इथं डेल्टा क्यू सेम येण्यासाठी आणि सेम राईज इन टेम्परेचर होण्यासाठी, डेल्टा क्यू सेम येण्यासाठी आणि सेम राईज इन टेम्परेचर होण्यासाठी स्पेसिफिक हीट डिफरंट असल्यामुळं, म्हणजे त्या सबस्टन्सची स्पेसिफिक हीट सपोज सी एस असेल आणि वॉटरची स्पेसिफिक हीट सी डब्ल्यू असेल, तर काय होणार बघा, तेवढंच डेल्टा क्यू तेवढंच डेल्टा टी येण्यासाठी आणि स्पेसिफिक हीट डिफरंट असल्यामुळे मास काय येणार आहे, डिफरंट येणार आहे. सो मास ऑफ दॅट सॉलिड एम एस असेल आणि मास ऑफ वॉटर काय असेल, एम डब्ल्यू असेल. तर काय होणार इथं, डेल्टा टी कॅन्सल होणार आहे आणि मास ऑफ वॉटर किती येणार बघा, इथं फॉर्म्युला काय येणार बघा, याच्यावरून फॉर्म्युला काय येणार आहे, देअरफोर मास ऑफ वॉटर इज इक्वल टू काय होणार आहे, दॅट इज एम एस सी एस डिवायडेड बाय सी डब्ल्यू येणार आहे. डेल्टा क्यू गेट कॅन्सल, देअरफोर मास ऑफ वॉटरचा हा फॉर्म्युला येणार, एम एस सी एस बाय सी डब्ल्यू, ठीक आहे. आता स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर किती असते, वन असते. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर किती असते, वन असते. सो एम डब्ल्यू इज काय येणार आहे, एम एस इंटू सी एस येणार आहे, एम एस इंटू सी एस. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द वॉटर इक्विवेलंट, ओके. सो वॉटर इक्विवेलंटचा फॉर्म्युला आहे एम एस इंटू सी एस, म्हणजे मास ऑफ दॅट सबस्टन्स इंटू स्पेसिफिक हीट ऑफ द सबस्टन्स इज इक्वल टू काय येणार आहे, वॉटर इक्विवेलंट ऑफ दॅट सबस्टन्स. वॉटर इक्विवेलंट कन्सेप्ट ही का लागते हे तुम्हाला पुढं काही कॅल्क्युलेशन करत असताना तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, आता या फॉर्म्युल्यावरूनच सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, एक 100 ग्रॅम कॉपर आहे आणि स्पेसिफिक हीट ऑफ द कॉपर आहे, ओके. हे बघा, इथे एक एक्झाम्पल आहे कॉपर, ठीक आहे. हे एक्झाम्पल वरून कदाचित लक्षात येईल तुम्हाला वॉटर इक्विवेलंट म्हणजे काय. मास ऑफ कॉपर किती दिलंय, सपोज 100 ग्रॅम दिलंय आणि स्पेसिफिक हीट ऑफ द कॉपर किती आहे, साधारणपणे 0.1 कॅलरी पर ग्रॅम आहे, पर डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर मास ऑफ वॉटर येणार आहे, म्हणजे वॉटर इक्विवेलंट येणार आहे, 100 × 0.1 म्हणजे किती येणार आहे, 10 येणार आहे, म्हणजे 10 ग्रॅम येणार आहे. म्हणजे थोडक्यात याचा मिनिंग असा झाला की 100 ग्रॅम कॉपर इज इक्विवेलंट टू 10 ग्रॅम ऑफ वॉटर. याचा मिनिंग काय लक्षात येतोय का बघा, म्हणजे कॅलरोमेट्रीच्या भाषेत लक्षात घ्या, 100 ग्रॅम कॉपर हे कशाला इक्विवेलंट असतं, 10 ग्रॅम वॉटरला इक्विवेलंट असतं. कसं काय असतं, कारण 100 ग्रॅम कॉपरला, 100 ग्रॅम सपोज कॉपर आहे आणि त्याला सपोज मी 10 जूल हीट दिली आणि राईज इन टेम्परेचर सपोज काहीतरी डेल्टा टी झालं, तर 10 ग्रॅम वॉटरला देखील 100 जूल हीट दिल्यानंतर, सॉरी 10 जूल हीट दिल्यानंतर बरोबर राईज इन टेम्परेचर डेल्टा टीच होणार आहे. लक्षात येत आहे, म्हणजे हे तो सबस्टन्स आणि वॉटर यांचं इक्विव्हॅलन्स फाइंड आउट करण्यासाठी आपण हे वापरतोय. 100 ग्रॅम कॉपर म्हणजे किती ग्रॅम वॉटर हे फाइंड आउट करण्यासाठी वॉटर इक्विव्हॅलन्ट नावाची कन्सेप्ट आपण इथं वापरतो. म्हणजे 100 ग्रॅम कॉपरला हीट दिल्यानंतर जेवढं राईज इन टेम्परेचर होणार आहे तेवढंच एक्झॅक्टली 10 ग्रॅम वॉटरला दिल्यानंतर, तेवढीच हीट दिल्यानंतर तेवढंच राईज इन टेम्परेचर होत आहे. काय मी सांगतोय लक्षात येते का बघ, पुन्हा एकदा सांगतोय, मास ऑफ कॉपर किती आहे, 100 ग्रॅम आहे, स्पेसिफिक हीट किती आहे, 0.1 आहे. वॉटर इक्विवेलंटच्या फॉर्म्युल्यानुसार मास ऑफ वॉटर इथं काढलं तर किती येणार, मास ऑफ कॉपर 100, त्याची स्पेसिफिक हीट आहे 0.1, त्याच्यामुळे किती येणार आहे, 10 ग्रॅम येणार आहे. म्हणजे याचा असा मिनिंग होतो की 100 ग्रॅम कॉपर जे आहे ते किती ग्रॅम वॉटरला इक्विवेलंट आहे, 10 ग्रॅम वॉटरला इक्विवेलंट आहे, असा त्याचा मिनिंग झाला. आणि इक्विवेलंट म्हणजे मिनिंग काय होतो, तर दोघांना तेवढीच हीट आपण दिली, म्हणजे 100 ग्रॅम कॉपर आणि 10 ग्रॅम वॉटरला,
100 ग्रॅम कॉपर आणि 10 ग्रॅम वॉटरला तेवढीच आपण हीट दिली ना, तर तेवढंच एक्झॅक्टली राईज इन टेम्परेचर दोघांच्या मध्ये होत आहे, अजिबात डिफरन्स येत नाही. दोघांनाही डेल्टा क्यू हीट दिली तर दोघांचंही राईज इन टेम्परेचर एक्झॅक्टली तेवढंच येणार आहे. ओके, सो थर्मोमेट्रीच्या भाषेत किंवा कॅलरोमेट्रीच्या भाषेत काय होणार आहे, हे दोघे काय झाले, इक्विव्हॅलंट झाले. 100 ग्रॅम कॉपर आणि 10 ग्रॅम वॉटर हे इक्विव्हॅलंटच झाले. किंवा तुम्हाला असा क्वेश्चन विचारला की सपोज 500 ग्रॅम आईस म्हणजे किती ग्रॅम वॉटर येणार आहे, 500 ग्रॅम आईस हे किती ग्रॅम वॉटर प्रमाण असणार आहे, म्हणजे 500 ग्रॅमला हीट दिल्यानंतर जेवढं राईज इन टेम्परेचर होतंय तेवढंच त्या वॉटरला हीट दिल्यानंतर तेवढंच राईज इन टेम्परेचर व्हायला पाहिजे, ते किती ग्रॅम वॉटर असणार आहे लक्षात घ्या, त्याला वॉटर इक्विव्हॅलंट म्हणायचं. आता 100 ग्रॅम आईस दिलाय आणि स्पेसिफिक हीट ऑफ द आईस साधारणपणे आपण सांगितलंय 0.5 कॅलरी पर ग्रॅम असते. आता वॉटर इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला काय आहे, एम आय सी आय. वॉटर इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, एम डब्ल्यू इज इक्वल टू एम आय सी आय. सो एम डब्ल्यू इज इक्वल टू मास ऑफ आईस किती आहे, आय म्हणजे आईस साठी वापरलंय तिथं, 500 इंटू स्पेसिफिक हीट ऑफ आईस किती आहे, 0.5 कॅलरी पर ग्रॅम. त्याच्यामुळे येणार आहे 500 इंटू 0.5 म्हणजे 250 ग्रॅम येणार आहे. म्हणजे थोडक्यात याचा मिनिंग असा झाला की 500 ग्रॅम ऑफ आईस हे कशाप्रमाणे आहे, 250 ग्रॅम ऑफ वॉटर प्रमाण आहे, 250 ग्रॅम ऑफ वॉटर प्रमाण आहे. म्हणजे 500 ग्रॅम ऑफ आईसला मी एक 100 जूल हीट दिली तर काहीतरी सर्टन राईज इन टेम्परेचर होणार आहे, तेवढीच हीट मी 250 ग्रॅम ऑफ वॉटरला दिली तर एक्झॅक्टली तेवढंच राईज इन टेम्परेचर होत आहे, अजिबात कमी जास्त राईज इन टेम्परेचर होत नाही. तर ही अशी ही कन्सेप्ट जी आहे त्याला काय म्हणायचं, वॉटर इक्विव्हॅलंट. ओके, ही कन्सेप्ट कुठं लागते, ही कन्सेप्ट कुठं लागते, तर ते अनेक सबस्टन्सेस मिक्सअप केल्यानंतर फायनल टेम्परेचर काढण्यासाठी अनेक सबस्टन्सेस आपण मिक्स केले डिफरंट टेम्परेचरचे, तर त्या मिक्सचरचं फायनल टेम्परेचर किती होईल हे फाइंड आउट करण्यासाठी ही वॉटर इक्विव्हॅलंट कन्सेप्ट जी आहे ती शॉर्टकट म्हणून पुढे वापरली जाते. ओके, शॉर्टकट म्हणून पुढे वापरू शकतो. म्हणजे तिथं काय करायचं, सगळे सबस्टन्स वॉटरच्या स्वरूपात कन्वर्ट करायचे. म्हणजे तिथं फॉर एक्झाम्पल 100 ग्रॅम कॉपर दिलेलं असेल किंवा 20 ग्रॅम आयर्न दिलेलं असेल किंवा 15 ग्रॅम आईस दिलेलं असेल, तर प्रत्येकाचं किती ग्रॅम वॉटर हे काढायचं आणि ते काढलं की कॅल्क्युलेशन थोडंसं इझी होत आहे. ठीक आहे, आणि म्हणून ही आपल्याला काय करावं लागते, वॉटर इक्विव्हॅलंट नावाची कन्सेप्ट पुढे वापरावी लागते. वॉटर इक्विव्हॅलंट म्हणजे लक्षात आलं का बघा, सर्टन ग्रॅम ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स म्हणजे किती ग्रॅम ऑफ वॉटर इक्विव्हॅलंट वॉटर, लक्षात घ्या. ठीक आहे, कारण वॉटरसाठी हीट कॅल्क्युलेशनचं हीट कॅल्क्युलेशन जे आहे ते इझी आहे, कारण डेल्टा क्यूचा फॉर्म्युला वॉटरसाठी काय होतोय बघा, डेल्टा क्यूचा फॉर्म्युला वॉटरसाठी एम इन टू डेल्टा टी एवढाच होतोय, कारण डेल्टा क्यूचा बेसिक फॉर्म्युला काय आहे, एम इन टू सी इन टू डेल्टा टी, हा हीटचा फॉर्म्युला आहे ना, डेल्टा क्यू इज इक्वल टू एम इन टू सी इन टू डेल्टा टी. आणि वॉटरसाठी सीची व्हॅल्यू काय असते, वनच असते. त्याच्यामुळं हीट गेन किंवा हीट लॉस वॉटरसाठी कॅल्क्युलेट करणं काय आहे, खूप सोपं आहे, तिथं सी घ्यावंच लागत नाही. ठीक आहे, मग हीट गेन किंवा हीट लॉस बाय वॉटरचा फॉर्म्युला जस्ट एम सी डेल्टा टी ऐवजी एम इन टू डेल्टा टी एवढंच लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे हीट गेन किंवा हीट लॉस पुढे कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला काय असेल, वॉटर असेल तर ते सोपं पडतं. मग वॉटर असेल तर सोपं पडत असेल तर सगळे सबस्टन्स वॉटरच्या स्वरूपात तुम्हाला कन्वर्ट करता आले पाहिजेत. म्हणजे 500 ग्रॅम ऑफ आईस म्हणजे ते प्रॉब्लेममध्ये किती ग्रॅम वॉटर घेतलं तर बरं पडेल, लक्षात घ्या. तर ते तुम्हाला तो सबस्टन्स इंटू त्याची स्पेसिफिक हीट करायचं, म्हणजे ते काय येणार आहे, त्या सबस्टन्सचं मास इंटू त्या सबस्टन्सची स्पेसिफिक हीट, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की डायरेक्टली तुम्हाला काय मिळतं, तो सबस्टन्स म्हणजे किती ग्रॅम वॉटर हे डायरेक्टली तुम्हाला मिळणार आहे. ते पुढे कॅल्क्युलेशन इझी करण्यासाठी ही कन्सेप्ट आहे, लक्षात येते का मी काय सांगतोय. तर अशा प्रकारे ही वॉटर इक्विव्हॅलंटची कन्सेप्ट आहे, लक्षात आली का बघा. म्हणजे सर्टन ग्रॅम ऑफ पर्टिक्युलर सबस्टन्स म्हणजे एक सर्टन ग्रॅम ऑफ वॉटर येतच. ओके, आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे, मास ऑफ दॅट सबस्टन्स इंटू स्पेसिफिक हीट ऑफ दॅट सबस्टन्स इज इक्वल टू काय असणार आहे, दॅट ग्रॅम ऑफ म्हणजे दॅट इज द पर्टिक्युलर ग्रॅम ऑफ वॉटर येणार आहे. म्हणजे सबस्टन्सच्या मासचं
वॉटरच्या मासमध्ये कन्वर्जन करण्यासाठी तो आपण वॉटर इक्विव्हॅलंट फॉर्म्युला वापरतो. लक्षात येते का बघा, वॉटर इक्विव्हॅलंटची कन्सेप्ट या पद्धतीनं आहे. ओके, सो वॉटर इक्विव्हॅलंटचा बाकी काय लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. वॉटर इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा, वॉटर इक्विव्हॅलंट इज इक्वल टू M1C1 किंवा M'C' मास ऑफ दॅट सबस्टन्स इंटू स्पेसिफिक हीट ऑफ दॅट सबस्टन्स, दॅट इज द वॉटर इक्विव्हॅलंट. ओके, सो एनी डाऊट इन दिस केस ऑफ वॉटर इक्विव्हॅलंट? आता नेक्स्ट पार्ट असणार आहे, दॅट इज कॅलरोमेट्रीचा पार्ट. कॅलरोमेट्री मध्ये बेसिकली आपण काय करणार आहे, एका सबस्टन्स कडून दुसऱ्या सबस्टन्सला हीट किती ट्रान्सफर होते, ओके, हा पार्ट बघणार आहे. किंवा कॅलरोमेट्री मध्ये बेसिकली आपण काय करणार आहे, अनेक सबस्टन्सेस जे डिफरंट मासचे आहेत आणि डिफरंट स्पेसिफिक हीटचे आहेत एकत्र मिक्सअप केल्यानंतर टेम्परेचर फायनली किती होणार आहे, ओके, हे कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न आपण कॅलरोमेट्री मध्ये करणार आहे. ओके, आणि हा पार्ट जो आहे तो इंटरेस्टिंग आहे, खूप इझी आहे. ठीक आहे, हा पार्ट काय करूया आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. तुमचे काही डाऊट असले तर विचारू शकताय.